सर्वसामान्यांचे खासदार नसून सर्वसामान्य खासदारांसारखे त्यांची कारकीर्द झालेली आहे. राणे साहेब आणि विनायकराव साहेब यांच्यामध्ये सरस कोण आहे आज तुम्हाला कणकवलीमध्ये कळलं असेल. केंद्र सरकार राज्य सरकारच्या नोकऱ्या आहेत त्या त्यांनी भरल्या नाहीत. 2 कोटी रोजगार राहिला बाजूला. तिथे राणे साहेब नितेश राणे साहेब ही सर्व मंडळी होती त्यामुळे हायवेच्या कॉन्ट्रॅक्टरने मस्ती नाही केली. आता सांगतात 500 कारखाने आणणार. आता 3 वर्षात 1 तरी कारखाना आणायचा. त्यांनी ती जी प्रॉपर्टी आहे ती नाईक कुटुंबियांची वैयक्तिक आहे आणि ही आहे ती संघटनेची आहे. त्यामुळे इथे माणूस मोठा आहे की संघटना मोठा आहे तुम्ही विचार करा. भारतीय जनता पार्टी म्हणून हे काम करत असताना शिवसेनेने याच्यामध्ये विरोधाच्या व्यतिरिक्त काही केलेलं नाही. जसे उद्धव साहेबांना कंट्रोल 40 आमदार बाजूला गेले तसे नाईक कंपनीला कंट्रोल आणखी बरेचसे लोक बाजूला जाणार आहेत. काळजी नसावी. काही असा हैसर या हे दोनच शब्द येतात बरं मला मालवणीमध्ये. त्याच्या उपर फार काही मला ठाऊक नाही त्यामुळे इथल्या भाषेत बोलण्याचं मी धाडस करणार नाही. पण मंडळी तुमच्या लक्षात आलेलं असेल विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र संपवून मूळ महाराष्ट्राचा जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातल्या कणकवलीमध्ये. आता कणकवली का मंडळी? कणकवली नारायण राणेंचं होमग्राऊंड आहे आणि पहिल्यांदाच ते कमळ या चिन्हावरती लोकसभेची निवडणूकही पहिल्यांदाच लढवत आहेत. त्यामुळे इथल्या लढतीचा आपण जर विचार केला तर एकीकडे आहेत विनायक राऊत महाविकास आघाडीकडनं आणि दुसरीकडे आहेत नारायण राणे महायुतीकडनं. यात कोण बाजी मारतंय हे तर आपण विचारू. पण हा या काजूगर बरोबर ना काजूगर एवढ्या मोठ्या प्रमाणात बघितल्यानंतर काजू बी बघितल्यानंतर अर्थात इथल्या व्यापाऱ्यांशीच आपण बोलण्याची सुरुवात करूयात. पावली काय भाव दिला हा? हा मी आता शेतकऱ्यांकडनं सांगेन 110, 112, 115, 130, 135 रुपयाच्या हिशोबाने क्वालिटीनुसार आम्ही त्याची काजू खरेदी करतो. होय ना? बरोबर. पण मग दिवसभरात किती विक्री होते अशी? दिवसभरात खरेदी होते आमची. खरेदी सण आता आजच्या दिवसाला एक सण 300 ते 400 पिशव्या खरेदी होईल. खरेदी होईल आणि मग पुढे तुम्ही ते काय करता? पुढे आम्ही ते डायरेक्ट आमचे कारखानदार असतात त्यांना डायरेक्ट सेल करतो आपण. वा वा. काय नाव आपलं? जगन्नाथ विजय वळणचो. जगन्नाथ भाऊ बघा एकीकडे विनायक राऊत दुसरीकडे नारायण राणे आहे ना. नारायण राणे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवतात. काय जोर आहे? मूड काय? मूड इकडे संमिश्र आहे. कारण काय की दादांचं कार्य सुद्धा खूप चांगलं आहे. विनायक राऊत सुद्धा एक चांगले उमेदवार आहेत. दोघांच्या बद्दल म्हणजे दोघांची मतं तशी आहेत चांगली. परंतु विषय असा आहे की शेवटी इलेक्शन मध्ये निवडून आल्याच्या नंतर आज जर मोदी सरकार जो वरती येत आहे हे चित्र स्पष्ट दिसत आहे वरती विरोधकांचं. त्या ठिकाणी तुमचा पाठिंबा कोणाला? सांगतो मला जर इथे जर समजा राणेसाहेब निवडून आल्यानंतर मंत्रीपद होण्याचा जास्ती असा चान्स त्यांना आहे. त्याच्यामुळे माझा असा हिशोब आहे की जर समजा त्यांना मंत्रीपद मिळालं तर काहीतरी आपल्याला त्या ठिकाणी येऊ शकतं. हा त्याचा मेन म्हणजे एक गाव आहे. कारण शेवटी कसं आहे की आज तुम्ही इलेक्शन तुम्ही वैयक्तिक गोष्टीवर जाऊ नका. आम्ही काय बघतो इलेक्शनच्या नंतर कुणाला मंत्रीपदाचे असं चान्सेस आहे. पुढे आपल्या ठिकाण तालुक्याचा विकास होतो का हा देखील महत्वाचा मुद्दा असतो. काय काय आपला मूड काय? काहीच नाही. हाय मूड आहे ना? काय मूड आहे? मार्केटमध्ये खरेदी करण्याचा मूड आहे. बरं. आणि मग इथं निवडून कोण येणार? काय मूड आहे? बघूया कोण येतात ते. इलेक्शनच्या नंतरच समज. इलेक्शनच्या नंतरच समज. पाहिला आपण पोताच्या पोता या सगळ्या काजू बिया आणि अर्थात हा इथला एक प्रमुख व्यवसाय ही इथली एक प्रमुख ओळख आहे. चला पुढे जाऊयात आणखीन मार्केटमध्ये. आणखीन काही लोकांचं बोलण्याचं आपण बोलूयात त्यांच्याशी त्यांच्याशी संवाद साधूयात नेमकं ते काय म्हणतात पाहूयात. या मंडळी तसा कोकणातला माणूस आहे ना अग्रेसिव्ह आहे पण तेवढाच तो गोड आहे. होय की नाही? कोकणातला माणूस तसा अग्रेसिव्ह तो गोड आहे. जर आतमध्ये फणसारखा गोड असतो. काय म्हणायचं तुम्हाला? बोला बोला. आम्हाला हे म्हणायचं होतं काय आज मूड काय? आज मंगळवारचा बाजार असतो कणकवली पेठेचा. या तालुक्यामध्ये हा मंगळवारचा बाजार म्हणजे गावागावातून लोक जे आपल्या प्रयत्नाने शेतीमध्ये काय पिकवतात छोटे मोठे त्या सगळ्या वस्तू इथे विकायला आणतात. बरोबर. आणि ते घेण्यामध्ये इथे मजा येते. वा हा हा ते घ्यायला बरं वाटतं आणि त्याच्यामध्ये गोरगरिबांचा जाऊन फायदा होतो. किती वर्ष झाले कणकवलीत राहता? माझा इथे तालुकाच माझा आहे. होय ना? माझा तालुकाच आहे. मी रिटायरमेंट आहे. बॉम्बे पोलीसमध्ये PSM रिटायर झालेला आहे. 16 वर्ष इथे राहतो.
फौजदार साहेबांबरोबर संवाद चापलाय आपला. कणकवलीचे फौजदार एकीकडे मुंबईचा फौजदार आपण पाहिला. मुंबईचाच फौजदार आहे मी ते धरतो. माझं गाव इथे भिरोंडे गाव म्हणून गावी परत आलेला आहात. यापेक्षा दुसरं सुख नाही. आणि त्या रिटायर झालो 2 वर्षांमध्ये मी गावी आलो, शेती केली, सगळं करतो. वा, झाडा लावली, काजू लावले, आंबे लावले, लागतील तेव्हा लागतील. वा वा वा, यापेक्षा दुसरं कोकणी माणसासाठी. आमचा कोकण आहे. कोकण आहे. बरं, काय मूड आहे इलेक्शनचं इकडं? इलेक्शनचं मूड काय सांगता येत नाही, पण राणेसाहेब आता थोडासा आहे आजार असं वाटतंय. होय ना? आणि त्याला द्यावा निवडून असं आमची अपेक्षा आहे. होम ग्राउंड वर जोर आहे. जोर आहे म्हणतात. चला, जोर आहे, जोर आहे. चल हो, धन्यवाद. सगळंच मिळतं मार्केटमध्ये. आपण आतापर्यंत वेगवेगळे आठवडी बाजार आपण पाहिले, पण बरोबर बरोबर गर्दी भरपूर आहे. एकदम नजर जाईल तिथपर्यंत गर्दी आहे. इथं शेठ काय म्हणते, मिरची विक्री चालली व्यवस्थित? व्यवस्थित चालली. होय ना? कणकवली काय म्हणतं? कणकवली गोड, जोरदार आहे. जोरदार. होय ना? एकीकडे विनायक राऊत, दुसरीकडे नारायण राणे. काय मग, काय अंदाज? नारायण राणे. नारायण राणे का? मग नारायण राणे, विनायक राऊत का नाही? विनायक राऊत का नाही? काम नाही त्यांचं. भेटलेच नाहीत असं म्हणतात. भेटलेच नाही. काम करता करता काम काही काकांनी सोडलं नाही, घामागुम झालेले आहेत, पण त्यांनी त्यांचं मत जे ते व्यक्त केलेलं. अशी सगळी कोकणी माणसं. काकू ताई, नाही तिकडे तिकडे जातो की तिकडेही जाणार? तुम्हाला तुम्ही मतदान करणार की नाही? जाणार ना यांच्या बरोबर? होय, जाणार ना. होय, तुमचे हे आहेत ना? होय होय, त्यांचे हे आहेत, हे इथे हे आहेत. म्हणून यांनी सांगितलं की आता तुम्हीच बोला. त्यांनी मात्र पळ काढला. काय काय आज आठवडी बाजार काय घेणार? मिरची. दुसरं काही नाही. हो ना, निवांत मसाला तयार करायचा. मालवणी मसाला, झणझणीत वडे, मटण, चिकन. वा वा, बेत आहे बाबा. घरातली गृहिणीच हे सगळे करू शकते. आनंद आहे या गोष्टीचा. बरं सांगा, फार गमतीशीर प्रश्न आहे. इलेक्शन होते की नाही? यंदा मिरची कोणाला लागते? हा, कोण निवडून येतं? राणे निवडून येतात. ताईंनी मोठा पॉज घेतला, मग त्या हसल्या, मग त्यांनी अगदी सांगितलं राणे असं. बरोबर ना? चला हरकत नाही, मतदान करा. आपला मतदानाचा हक्क बजावा आणि तुमच्या हेन बरोबर अख्खा बाजार पूर्ण करा. अहो हे जरा मोकळे सुधरा, खर्च उद्या. चला पुढे जाऊयात. काय दिलं सरबत? सरबत काय दिलं? सरबत किती? 25 रुपये लिंबू सरबत आणि 10 रुपये मँगो सरबत. का फरक? मँगो सरबत 10 रुपये, लिंबू सरबत 25 रुपये. का असं? लिंबू महाग आहे सध्या. लिंबू महाग आहेत. मग इथं कोणाचा भाव वाढलाय निवडणुकीत? निवडणुकीत भाव कोणाचा वाढला असं काय सांगू शकत नाही. हा, सर्व ठिकाणी महागाई झाली आहे, बेरोजगारी, सर्व गोष्टी वाढल्या आहेत, त्यामुळे काही बोलू शकत नाही. बर, पण हे तर बोलू शकता. काय मूड आहे बाबा? कोणाच्या बाजूने मूड आहे? काय ते काय सांगू शकत नाही. आता मोदींच्या विरोधात आहे सर्वांना. हा, हे गोष्टी आता बेरोजगारी, महागाई, हे गोष्टी महत्वाची आहे सर्व. बरोबर, ते गोष्टीमुळे सर्व मोदींचा विरोधच आहे सर्व जनतेमध्ये. बर 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 बर, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. दादांनी मत व्यक्त केलं. होय, हिरवगार पान. होय ना, पानावर आहे सगळं, मनात आहे सगळं. बाहेर काहीच बोलायचं नाही. ते म्हणतात नाही, मनात ठेवायचं आणि बाहेर काही बोलायचं नाही म्हणले. कुठल्या मावशी? देवगड. देवगडच्या का? काय? हा, कुठला आंबा? छोट्या छोट्या? देवगड. देवगड, त्या देवगड काय? हापूस आम्हाला माहित नाही त्यातलं म्हणून विचारतोय. होय का? छोटा छोटा असतो. होय का? आता इथे इलेक्शन मध्ये कोण उभे माहिती काय? नाही मतदान करता? आम्ही देवगड आहे ना. हा, देवगडला करता. होय ना, पण काय इथं विनायक परभणी नारायण राणे उभे आहेत. मका तर माहिती नाही. मका फक्त माझा व्यवसाय माहिती. हा ना, हा, बस 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 बस. काय कस काय करायचं? असं शांत राहून कस चालेल? अच्छा, विमल खायला होते. विमल खातात, ते विमल खातात. घेतली चप्पल? नाही नाही म्हणले. नको बोलाय, लोक फार वेगळ्या पद्धतीचे. सगळे जायचं पुढं थांबायचं.
हा जाणार 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 शेवट पर्यंत नजर जाईल तिथपर्यंत मार्केट जे ते कणकवलीचं भरलेलं आहे. इथलेच नाही मुंबई मुंबईचे का हा पण आता इकडे स्थायिक झालं इकडे स्थायिक झाले काय एकदम कडकडीत ऊन त्यात मार्केट होय की नाही मंगळवारचं मार्केट असतं नाही बरं 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 मार्केट भरलंय अगदी हा मतदार मतदार कोणाला भरभरून मतदान करणार असं वाटतंय बघूया आता हा बघूया असं बघूया बघूया कोकणातले लोक का म्हणतात विचार करूनच करावं लागणार हा विचारी आहे कोकणातला माणूस काहीच शंका नाही हा या तर या असे या 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 विचार करूनच मतदान करणार होय की नाही पण काय हा विचार नेमका काय असेल काय कळायला मार्ग नाही विचार म्हणजे देशाचे विकास तर पाहिजे ना देशाचा होय पण कोण करते विकास तर बघूया जे आहेत ते आता सध्या विकासच चालू आहे होय ना मग इथं आता नारायण नाणे आहेत विनायक परब आहेत लोक म्हणतात विनायक परब बघूया आता होय विनायक राऊत ना विनायक विनायक राऊत विनायक राऊत विनायक राऊत आणि दुसरीकडे नारायण राणे आहेत बरोबर ना काय अंदाज बघूया आता होय ना कामं ज्यांची कामं चांगली असतील तेच येणार ना पुढे होय ना अरे वा ज्यांची कामं चांगली असतील ते येतील पुढे असं त्यांचं म्हणणं आहे कुठले हा आम्ही सोलापूरचे सोलापूरचे का कोल्हापूरचे आम्ही भाजी आणतो कोल्हापूरहून इथपर्यंत भाजी होय का आम्ही होतो कोल्हापुरात कोल्हापुरात होय का शाहू मार्केटला बरोबर ना तिथे श्रीमंत शाहू महाराज आहेत आहेत आणि दुसरीकडे कोण संजय बंडी बघा कणकवलीमध्ये हा प्रश्न आपण विचारतोय कोण निवडून येते काय मुडे कोण निवडून येते तिकडे कोण निवडून येते मोदी सरकार मोदी सरकार उमेदवाराचं नाव घेत नाहीत ते ताई इथलेच का होय का बरं असं बघा बरं आमचा कॅमेरा तुम्हाला बघतोय होय की नाही विनायक राऊत नारायण राणे फार मोठी चर्चा चालू आहे निवडणुकीची हा ना जाणार की नाही तुम्ही मतदानाला सहपरिवार जाणार हा आज काय मूड आहे आज म्हणजे आज काय करायचं मूड आहे मार्केट खरेदी घरी जायचं आवरा सावर करायची रोजचं आपलं काम काय कोणाला चुकलेलं नाही होय की नाही हा पण आता इलेक्शन मध्ये काय लोक चर्चा करतात मोदी सरकारला निवडून काय म्हणजे कोण निवडून येईल मग इथं मोदी सरकारच्या महायुतीकडनं कोण आहे नारायण राणे बरोबर ते म्हणतात मोदी सरकार लोक काही वेळेला उमेदवाराचं नाव घेत नाहीत पण हा वाळ्याची टोपी थंडगार वाटते एकदम आमचा घाम निघाला होय विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र काका असे 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 थांबा आपण बोलूयात जरा काय अंदाज इथला नारायण राणे नारायण राणे दुसरं कोच नाही कणकवली म्हणून नारायण राणे दुसरीकडे पण जोर आहे त्यांचा आहे काम नारायणचं काम आहे ते काम करतो ना करतात सांगितलं बाकी मी तू पहिला दुसरा राहिला तू आला तोंड बघायला आलाच नाही इकडे कोण आहे काय 400 पार करणार होय 100% आपकी बार 400 पार 400 पार का 505 म्हणून हरकत नाही होय वा वा हात मिला काकांचा जोर काकांचा आकडा त्यांनी सांगितलेला आहे काम करतो त्याला जायचं बरोबर 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 ते म्हणतात निवडून आले तर उमेदवार नंतर तोंड दाखवत नाहीत असं त्यांचं म्हणणं पडलं हे काय मुरमुरेचे लाडू घेतले इतके नाही नाही बनवतो आम्ही बनवतात तुम्ही वा वा प्रोडक्शन आहे काय प्रोडक्शन आहे काय भाव दिला ते 140 रुपयाला एक बंडल असतं होय गोड मुरमुऱ्याचे लाडू वा कोकणातल्या बाजारात लोक आवर्जून खरेदी करतात सगळा गोडवा वेगळा असतो हा कोकणी मेवा सगळा हा बरं मला सांगा यंदा कोण गोड मेवा खाणार इलेक्शन मध्ये कोण निवडून येणार निवडून येणार म्हणजे काय कसं सांगणार आहे पैसे वाटणार तर जरा लोकांना पैशाची आवड आहे ना तो पैसे वाटणार तो पैसे लोकांना पैसे पाहिजे असतात बाकीचे त्यांना काय माहिती नसतं त्यांना देणं घेणं काय नसतं काहीच नाही उद्याचा दिवस आला म्हणजे झाला पुढचं कोणी बघितलं बस पुढचे दर वाढले काय वाढले कोणाला काय करायचं उद्या खर्च काय नाही आज मजा करायची वडेपाव खायचं म्हणजे काय पाठसून फिरायचं लोकांच्या पाठसून काय नाही नंतर ते विचार काय करत नाही आपल्याला काय संबंध नाही म्हणतात बरोबर बरोबर काका दिल गुलाज आहेत काका म्हणले उद्या खर्च होणार तो खर्च आणि येणार तो उमेदवार वा मस्तच तर असा हा कणकवलीचा आठवडी बाजार जिथं आपल्याला कोकणातला माणूस भेटतो काही वेळेला तो त्याचं मत व्यक्त करतो मोकळेपणाने आणि काही वेळेला तो बोलत पण नाही आणि काही वेळेला विचार करू सांगू असं तो सांगताना दिसतो होय हो काका इथले का
होय का? हो हो इथले कणकवलीचे कणकवलीचे होय ना हे वेगवेगळ्या सगळं कटलरी वा 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 मस्त आहे गाड्या जोरदार बाजार जोरदार चालू आहे एक नंबर एक नंबर मस्त मस्त होतोय व्यवसाय वा वा सर्वांचा होतो सर्वांचा होतो होऊ दे सगळ्यांचा व्यवसाय बाबा कोरोना नंतर लोक उठता उठे ना व्यवसाय झाला नाही लोकांचा बरं मला सांगा आता इलेक्शन आहे इथं विनायक राऊत उभे आणि दुसरीकडे नारायण राणे काय चर्चा करतायत लोक काय त्याच्याबद्दल काय बोलू शकत नाही काय अशी सगळीच लोक कशी तुमची कोकणातली म्हणतात हो की आम्ही बोलू शकत नाही आम्ही विचार करतोय वगैरे फार असं काहीतरी मनात ठेवून असतं काय कोकणातल्या लोकांचं काम नाही कणकवलीमध्ये हा राजकारणी विषय कोण सहसा बोलायची बघत नाही होय का नाही बोलत नाही बोलत नाही बोलत तुम्हीच बोलत नाही की सगळेच बोलत नाही माझं वैयक्तिक सांगतो मी बाकीचे कसं सांगू शकत नाही बरोबर 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 ना पण तरी लोक काय चर्चा करतात सांगत नाहीत नाही सांगत नाही काय बर 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 सावत मत आम्ही सांगत नाही जे काय ते मनात ठेवून चालतं सगळं काही तर असा हा कोकणातला माणूस चाललाय का वेळ व्यवस्थित आहे का हा लोक म्हणतात टाइम खराब चल रहा है चल रहा है जो चल रहा है का हा ना वेळ कोणाची चांगली चालली इथं मराठीला विचार हा समय किसका अच्छा चल रहा है किसका चल रहा है मोदी का चल रहा है मोदी का चल रहा है ते म्हणतात मोदी का समय अच्छा चल रहा है असा त्यांचा अंदाज आहे मावशी काय प्रचाराचा नारळ फुटला की नाही कणकवलीत नारळ घेऊन बसलो तुम्ही हो त्यांना विचारा पण तुम्ही सांगा की इथं काय चर्चा आहे आपण विनायक राऊत नारायण राणे काय नारायण राणे नारायण राणे होय ना अरे जोरदार दुसरं कोण नाही एकमेव मग लोक तर विनायक राऊत म्हणतात आम्ही आमचं मत सांगितलं तुम्ही तुमचं मत सांगितलं कामं झाली हो बरीचशी कामं झाली होय ना कामं केली केली ना भेटतात सगळ्यांना साहेब हो हो हा जो निवडून आला त्यांनी नंतर चेहरा दाखवणं आवश्यक आहे हो ना चेहरा बघायला मिळतो वा वा भेटतात म्हणाले ते मावशी चालली खरेदी रंगीबिरंगी बांगडं आपलं हाऊस हा कुठल्यात मावशी जरा बोलू बरं हा हा मावशी कुठल्या आम्ही असरुंडी असरुंडीचे का वा वा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ मतदान करताय का हो करता करता करतो बर मग काय यंदा विनायक राऊत नारायण राणे काय अंदाज तुमचा विनायक राऊत विनायक राऊत जोर आहे विनायक राऊतांचा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र घामाघूम झाला का परिस्थिती मंडळी कडकडीत ऊन आहे सकाळचं आणि या सगळ्या उन्हामध्ये आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातल्या म्हणजे लोकसभा मतदारसंघातल्या कणकवली या भागातल्या बाजारपेठातल्या लोकांची मतं जाणून घेतोय एकीकडे विनायक राऊत दुसरीकडे नारायण राणे घेतलं खारी चिवडा झाली सगळी खरेदी हा शेवगा नाही नाही एक मिनिट बोलायला पाहिजे तुम्ही नाही गेला काकू कशी दिली सुखी मच्छी संभरला 5-6 घ्या होय का सुका बाजार कणकवली कणकवलीचा होय ना आता कणकवलीत कणकवली कणकवली बाजार कणकवली मध्ये हो कणकवली कोणाचा जोर आहे कणकवलीत कणकवली हा नाही ते माहित नाही मला बोलू काय होत हा विनायक राऊत नारायण राणे विनायक राव कणकवली मध्ये बाजार बाजार पेठला आहे होय का ते निवडून येतात असं म्हणणं आहे तुमचं बर आहे की नाही जोरदार हुजे सुका बाजार असा सगळा आठवडी बाजार हा इथलेच होय काय जोर आहे झालं मार्केट विनायक राऊत हा एका शब्दात भरलेला हा सगळा बाजार फिरायला तितका मोठा आणि फिरायचं म्हणलं म्हणजे मग वेगवेगळ्या पद्धतीची खरेदी होते तर कणकवली मार्केटमध्ये आपण मूळ महाराष्ट्राचा जाणून घेतोय एकीकडे आपण पाहिलं विनायक राऊत दुसरीकडे नारायण राणे आणि लोक आपापली मतं जी ती व्यक्त करताना दिसतात तरी आणखीन काही लोकांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करूयात एक इथलेच का नाही बाहेरचं बाहेरचं कुठलं सोलापूरचं सोलापूरचं हा सोलापूरला गेलतो की आम्ही हा सिद्ध रामेश्वराचं दर्शन घेतलं तिथला मूळ जाणून घेतला कोण येते सोलापुरात सोलापुरात कोण येते हा सोलापुरात कोण निवडून येते शिंदेची पोरगी येणार शिंदेची पोरगी येणार नाव माहित नसतं शिंदेची पोरगी असं म्हणणार हा ताई एक मिनिट झालं बाजार
अशा बघा इकडे काय इकडं गरम होतोय एवढ्या गर्मीत बाहेर पडले तुम्ही काय करणार हवं नको हा खायला हवं ना मग न्यायला हवं घरातलं सगळं काम तुमच्याकडे बरं आता काय इकडं निवडणुकीचा मुडका दिसतोय विनायक राऊत आहेत नारायण राणे खरं वाटत नाही आम्हाला काय खरं वाटत नाही हा अशी कोकणातली लोक मोकळी बोलत नाहीत मी पाहिलं असं स्पष्ट सांगत नाहीत नाव लगेच चित्रपट असं काय सांगता येत नाही होय का असं काय पक्क असं काय 50-50 ते म्हणतात 50-50 मंडळी ही होती कणकवली विधानसभा मतदारसंघातली वेगवेगळी लोक इथले सगळे स्थानिक कारण इथली ही सगळी मतं जाणून घेतल्यानंतर आपण जाणार आहोत माझ्या शोच्या चौकटीत कारण तिथे असतील विरोधक तिथे असतील सत्ताधारी जे खरं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या विकासाच्या बद्दलचे दावे प्रतिदावे करतील आणि त्यात आपल्याला कळू शकेल मूड महाराष्ट्राचा. मंडळी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातल्या कणकवलीतल्या आठवडी बाजारात आपण तिथल्या लोकांची मतं जाणून घेतली की त्यांचा मूड एकूणच या निवडणुकीबद्दल इथल्या लढतीबद्दल काय आणि त्यानंतर आता मी पोहोचलो आहे माझ्या शोच्या चौकटीत. मंडळी जरा माझी तिसरी चौकट भलेही रिकामी असली तरी इथली लढत अगदी स्पष्ट आहे. इथं दोनच उमेदवारांमध्ये लढत होते ती म्हणजे अर्थातच विनायक राऊत जे महाविकास आघाडीकडनं पुन्हा एकदा म्हणजे विद्यमान खासदार पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि अर्थातच नारायण राणे या रिंगणामध्ये आहेत भाजपतर्फे. नारायण राणे हे पहिल्यांदाच जसं मी अगोदरच म्हणालो पहिल्यांदाच कमळ या चिन्हावरती लोकसभेची पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत म्हणून या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष. ही आहे मधुदंडमते बॅरिस्टर नाथ पै यांची कर्मभूमी म्हणून अर्थात या कर्मभूमीतनं जो उमेदवार संसदेत जाणार आहे त्याला इथला वैचारिक वारसा देखील तिथपर्यंत न्यायचा आहे ही त्याची जबाबदारी आहे. चला अर्थात मी पहिला प्रश्न घेतोय तो भाजपच्या कार्यकर्त्यांना की का आम्ही तुमच्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे. 40 सेकंद. नारायण राणे साहेब हे 1990 या जिल्ह्यात आले. 1990 नंतर त्यांनी या जिल्ह्याचा जो ज्या ज्या दृष्टीने विकास केलेला आहे तो इथल्या संपूर्ण जनतेला माहिती आहे. नगरसेवक ते आता केंद्रीय मंत्री या इथपर्यंतची भूमिका पार पाडत असताना फक्त सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याचा विकास एवढंच त्यांनी व्हिजन एक डोळ्यासमोर ठेवलेलं होतं आणि म्हणूनच आम्हाला नारायण राणे पाहिजेत. बरं म्हणून नारायण राणे पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. मी तुमच्याकडे येतो का पुन्हा एकदा विद्यमान खासदार विनायक राऊत यांना निवडून आणावं आणि त्यांना संधी द्यावी. कारण सर्वसामान्यांचा खासदार म्हणून विनायक राऊत यांची एक ओळख आहे. खरं म्हणजे इथली जी कामं आहेत मुंबई गोवा हायवेचं काम असेल या 10 वर्षात जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं असेल ते पूर्ण केलेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्याचं सुद्धा जवळजवळ 80% काम पूर्ण केलेलं आहे. काही 950 कोटीचं आमचं सरकारी मेडिकल कॉलेज हे खासदार विनायक राऊत यांनी पूर्ण केलेलं आहे. त्याच्यामुळे अशा विकासात्मक जे धोरण घेऊन जे खासदार जात आहेत आणि जो खरं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा अशांत होता आतापर्यंत जे 30 वर्षामध्ये तो त्यांनी शांत करण्याचं जे काम केलेलं आहे त्याच्यामुळेच विनायक राऊत यांना निवडून द्यावं असं आमचं सर्व महाविकास आघाडीचं म्हणणं आहे. बरं ठीक आहे मी पुढला प्रश्न अर्थात घेतोय की विद्यमान खासदारांनी त्यांच्या कारकिर्दीत जी आश्वासनं दिली त्या आश्वासनांपैकी पूर्ण केलेली 5 कामं सांगा. चला बोला. आश्वासन आहे की पहिलं काम आहे 950 कोटीचं मेडिकल कॉलेज जे 950 उद्धवजी ठाकरे यांच्या कार्यकिर्दीत झालं. त्याच्यानंतर मुंबई गोवा हायवे सारखं त्यांच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीत झालं. त्याच्यानंतर भूमिगत वीज वाहिनी जवळजवळ 400 कोटीचं काम आहे ते विनायक राऊत यांच्या कारकिर्दीत झालेलं आहे. BSNL जे टॉवर आहे जवळजवळ 200च्या वरती टॉवर हे विनायक राऊत यांच्या काळात झालेले आहेत. आणि नाणार या ठिकाणचा जो खासदारांची भूमिका होती की विरोधाची म्हणजे सामान्य लोकांवर राहण्याची ते त्याच्यावरती ठाम राहिलेले आहेत. बर अशी 5 कामं ही महत्वाची कामं ही आणि माचासारख्या गावाच्या ठिकाणी म्हणजे 3,500 फूट उंच गाव रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी त्यांनी रस्ता नेलेला आहे. आणि अशी अनेक कामं मी ही 5च कामं बोलून दाखवली पण अशी अनेक कामं खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून झालेली आहेत आणि विकासात्मक विजन घेऊन खासदार विनायक राऊत हे पुढे जाणार आहेत आणि पुढच्या 5 वर्षात सुद्धा त्याच पद्धतीने काम करणार आहेत. बरं ठीक आहे मी तुमच्याकडे येतो. पटतंय तुम्हाला ही सगळी कामं झाली आहे दिसत आहेत तुम्हाला. विकास हा दृश्य स्वरूपात असावा अदृश्य नाही कागदावर नको. मुळात आधी ते सर्वसामान्यांचे खासदार नसून सर्वसामान्य खासदारांसारखे त्यांची कारकिर्द झालेली आहे. 200 टॉवर झाले असतील आणि त्यातले 210 बंद आहेत त्यांच्या कारकिर्दीतले. लक्षात घ्या 10 अधिकच सांगतोय मी. मेडिकल कॉलेज हा त्यांचा काही संबंध नाही. मेडिकल कॉलेज तेव्हा जे शासन होतं शिंदे साहेब होते दीपक भाई केसरकर होते सामंत साहेब पालकमंत्री साहेब होते हे सर्व मंडळी जेव्हा होती तेव्हा मेडिकल कॉलेजचं झालं. त्याचं एकट्याला श्रेय देण्यात काही मतलब नाही.
लक्षात घ्या. दुसरी गोष्ट हायवे, हायवे आपण सर्वच जाणतो की संपूर्ण हायवे भारतातले सर्व हायवे माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली सन्माननीय गडकरी साहेबांनी हे करायला घेतले. त्यांचं काहीच काम नाही, त्यांचं काय काम आहे, काय संबंध आहे सांगतो तुम्हाला. सिंधुदुर्ग रत्नागिरी मधला हायवे आणि रत्नागिरीच्या पुढचा हायवे जो अडू नये आज पूर्ण हाईतला झाला. इथे राणे साहेब, नितेश राणे साहेब ही सर्व मंडळी होती, त्यामुळे हायवेच्या कॉन्ट्रॅक्टरने मस्ती नाही केली. मात्र रत्नागिरीला हे खासदार असल्यामुळे तिथे त्या ठेकेदारांचं लागून चालत त्यांचे पोट ठेकेदार पोचण्यासाठी ह्या राऊतांनी काम केलं आणि म्हणून हायवेचं काम रत्नागिरीच्या पुढचं राहिलेलं आहे. खरं आहे, काय म्हणणं तुमचं? म्हणजे त्यांना माहिती नाही, ते 5 वर्षापूर्वी बीजेपीत आलेले आहेत सगळे, त्याच्या आधीपासून हे काम चालू आहे. त्याच्यामुळे त्यांना माहिती नाही की कोणी काम केलं. खरं म्हणजे केंद्र शासनात ज्यावेळी विनायक राऊत यांनी पाठपुरावा केलेला ह्या गोष्टींचा, सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे, आणि ह्यांनी सांगितलंय कोणाच्या घरात काय गेलं हे त्यांना माहिती नाही, फक्त यांच्या साहेबांना माहिती आहे. त्याच्यामुळे हे त्यांनी सांगू नये. कुठचं 950 कोटीचं ते मेडिकल कॉलेज बद्दल बोलतायत. उद्धवजी ठाकरे यांनी हे मंजूर केलं, ह्यांनी फक्त स्वतःची प्रायव्हेट कॉलेज केली, यांनी फक्त स्वतःची इंजिनिअरिंग कॉलेज केलं का? नाही सरकारी दवाखाने 30 वर्ष हे म्हणताय ना, 30 वर्षाचा हिशोब त्यांना द्यायला पाहिजे. 30 वर्षात का मेडिकल कॉलेज करू शकले नाहीत? 30 वर्षात हा हायवे का करू शकले नाहीत? 30 वर्षात ही कामं का नाही करू शकले? अजून किती वर्ष पाहिजे तुम्हाला? 100 वर्ष देणार तुम्हाला? लोक 100 वर्ष देणार का यांना? 30 वर्षात खूप होतं, 30 वर्षात जनरेशन बदललंय, तरी पण पाहिजे. ह्यांना पाहिजे म्हणतायत की आता माझ्या मुलाला खासदार करा, मुलांना आमदार करा, परत नातवंडांना सांगतील, परत पुढे जाऊन सांगतील. बरं, हे म्हणतात विनायक राऊत यांनी ठेकेदारी पोचली, सहमत आहात तुम्ही? नाही, सहमत नाही. विनायक राऊत हे सर्वसामान्यांचे खासदार आहेत. अगदी त्यांना तुम्ही कुणी जरी भेटायला गेलात, केव्हा जरी भेटायला गेलात, तरी तिथे तुम्हाला रिचेबल असतात. अगदी, आम्ही सकाळी मार्केटमध्ये हिंडत होतो कणकवलीच्या, तिथली काही लोक म्हणाली की ते निवडून आल्यापासून इथे दिसलेच नाहीत. नाही, ते खोटं आहे. विनायक राऊत हे त्याचे तुम्ही घरी गेला तर त्यांच्याकडे अगदी 100-200 लोकांची लाईन असते सकाळ संध्याकाळ. भेटतात सगळे, भेटतात. ते म्हणतात रिचेबल आहे, त्यांनी कामं केली, दिलेल्या आश्वासनं पूर्ण केली. मुळात कसं आहे माहिती आहे, आता ते बाबू सुशांत नाईक जे बोलले ना की हे हरणे 5 वर्षापूर्वी बीजेपीत आले, मला एक कळत नाही की हे केव्हापासून शिवसैनिक होते. मुळात त्यांचा जन्मच काँग्रेसचा, त्याच्यामुळे ह्यांनी आधी कोण कुठल्या पक्षात होतं बोललं नाही. जो भारतीय जनता पार्टीमध्ये आला तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता झाला, तो मोदींच्या विचाराशी जोडला गेला आणि तो गडकरी साहेबांच्या विचाराशी जोडला गेला. या हायवेच्या विषयामध्ये काहीही विनायक राऊत यांचा संबंध नाही. त्यांचा संबंध फक्त तिथे असणाऱ्या टोल नाक्यावरचं कंत्राट मिळवण्यापुरता आहे, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून माझा आरोप आहे. बरं, मला विचारायचं प्रामुख्याने, जेव्हा जेव्हा कधी निवडणूक इथे येते होय की नाही, तेव्हा तेव्हा रोजगाराचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो. आज आम्ही मुंबईमध्ये राहतो, आम्ही पाहतो की मुंबईकरांच्या वतीने, म्हणजे कोकणचा चाकीरमाणी हा मुंबई पुणे या ठिकाणी नोकरीसाठी विभागला गेलेला आहे, पण तो त्याच्या स्थानिक ठिकाणी, म्हणजे ज्या ठिकाणी जन्माला आला तिथे राहून मात्र तो नोकरी करताना दिसत नाही. रोजगाराचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. स्पष्टपणे आज मी राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्षपणे सांगू इच्छितो की आदरणीय मोदी साहेबांच्या विचारधारेला अनुकूल असं आमच्या केंद्रीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांनी या माहितीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. एक मातब्बर नेतृत्व असणारं त्यांनी आज मोदी साहेबांबरोबर शरद पवार साहेबांना बाजूला ठेवून जाण्याचा निर्णय का घेतला याची महाराष्ट्र जनता पूर्ण विचार करते. आज 40-45 आमदार घेऊन परत एकदा मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी जो नेता, एक राष्ट्रवादी पक्षाचा वेगळी विचारधारा असणारा पक्षाचा नेता ज्यावेळी त्या महायुतीत सामील होतो, हा एक विचार करण्याचा प्रश्न आहे. आणि राहिला मुद्दा खासदार साहेबांनी काय केलं काय केलं, प्रत्येक गोष्टीला विरोध करून, प्रत्येक गोष्टीला नाणार प्रकल्प असू दे किंवा तिथं तुमचा सीवर्ड प्रकल्प असू दे, प्रत्येक गोष्टीला विरोध करून तिथे बेरोजगारीचं काम केलं आणि तिथल्या जनतेला दिशाभूल करून आपला कार्यकर्ता कुठेही कामधंद्याला लागू नये यासाठी त्यांनी चांगले प्रयत्न केलेत. त्यामुळे हे सांगतात समोरचे सुशांत नाईक हे पूर्णतः चुकीचं आहे. कोण सत्तेत आहे किंवा कोण सत्तेत नाही ह्याच्यापेक्षा येणारा रोजगार, येणारी योजना, येणारी स्कीम ही एक मताने जर तुम्ही केली असती, आपला स्वार्थ न साधता हायवे पाहिला तर झारप ते रत्नागिरीच्या लांजापर्यंत पूर्णपर्यंत झालेला आहे. तो कशासाठी झाला? मागच्या 5-7 वर्षातला जर तुम्ही हिशोब काढलात तर ह्याला विरोध कोणी केला? हे काम होण्यासाठी किती जणांनी अंगावर केसेस घेतल्या? चिकलफेकच्या केसेस आमदार नितेश राणेंनी ज्यावेळी अंगावर घेतली त्यावेळी ह्या कामाला गती मिळाली हे प्रामुख्याने मी सांगू इच्छितो. आणि ह्याच प्रकारच्या योजना येणाऱ्या काळात आता राणे साहेब आणि विनायक राऊत साहेब ह्यांच्यामध्ये सरस कोण आहे आज तुम्हाला कणकवलीमध्ये कळलं असेल. लोक तोंड बंद करून काय त्यांनी निर्णय आधीच घेतलेला आहे. बरं, ठीक आहे, मी पुढला प्रश्न तुम्हालाच घेतो. नाही, तुम्ही रेडी राहा. मला असं वाटतं आज थोडा तुमचा गोंधळ असा आहे की तुमची संख्या कमी, तुम्हाला एकट्यालाच बोलावं लागतंय, पण चला तुम्ही खिंडा लढवताय, तुम्ही बोलणार.
सगळं बोलणार, चला आता रेडी झाले सगळे बोलायला. बर, मला पुढला प्रश्न विचारायचा आहे की राज्यसभेवरती खासदार आणि नंतर केंद्रीय बर हो ना, मग त्याला धडूनच आहे, त्याला धडूनच माझा पुढला प्रश्न आहे. बघा, त्याला तुम्ही उत्तर द्यायचंय. राज्यसभेवरती खासदार म्हणून नियुक्त झाल्यानंतर आणि नंतर केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर नारायण राणेंनी कोकणासाठी केलं काय? मुळात आधी राणे साहेब हे केंद्रीय कॅबिनेट मंत्री होते आणि 3 वर्ष त्यांना मिळाले. 3 वर्षामध्ये कोकणात जे काथा प्रकल्पाचे उद्योग आहेत किंवा एक उद्योग देशातील जी 6 सेंटर झाली, जी बिझनेस म्हणजे व्यवसाय हे 200 कोटीचं जे ट्रेनिंग सेंटर सुरू केलंय, अडाळीची MIDC सुरू होते आणि यात सर्वात महत्वाचं म्हणजे हायवे ब्युटिफिकेशन किंवा ही अशी अनेक कामं आहेत, पण जी बेसिक उद्या रोजगार उभे करणारी, उद्या उद्योजक उभे करणारी अशी कामांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते राणे साहेबांनी या 3 वर्षात उभं केलेलं आहे. बर तुम्ही सहमत आहात त्यांनी केलंय. केंद्राचं नेतृत्व करतात एका राहायचं नाही, जे विनायक राऊतांना एकाच मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं त्यांच्या माती हेच पाप आहे की त्यांनी नाणार सारख्या ग्रीन रिफायनरीला विरोध करून, सिवळ सारख्या प्रकरणाला विरोध करून इथल्या रोजगारांच्या जे पाप आहे रोजगार बेरोजगारीचे ते आपल्या डोक्यावर त्यांनी मारून घेतलेलं आहे. चिपी सारख्या विमानतळासोबत विनायक राऊतांनी विरोध केलेला होता आणि ऐनवेळी येऊन त्यांनी जी अगदी उद्घाटन होतं त्यावेळी पहिल्या खुर्चीवर बसून त्या मुख्यमंत्री आणि केंद्रीय हवाई उड्डाण मंत्र्याबरोबर येऊन उद्घाटन आरामात येऊन बसलेले होते, त्यांना याची कुठचीही चाड नाही आणि लोकांची कुठचीही त्यांना देणं घेणं या मार्गे. ठीक आहे, चला येतो मी तुमच्याकडे येतो. सांगा, चला बोला. उद्योग, किती उद्योग आणले, काय केलं विद्यमान खासदारांनी, रोजगार मिळावा यासाठी किती झटले? नरेंद्र मोदींनी 2 कोटी रोजगार देणार म्हणून सांगितलं होतं, आता रोजगार किती मिळाला ते तुम्ही बघा. या ठिकाणी तुम्हाला एक मी सांगेन की 35 लाख नोकऱ्या ज्या आहेत गव्हर्नमेंटच्या त्या अजून रिक्त आहेत, म्हणजे केंद्र सरकार राज्य सरकारच्या नोकऱ्या आहेत त्या त्यांनी भरल्या नाहीत. 2 कोटी रोजगार राहिला बाजूला, परंतु ज्या ना तो मगाचा मुद्दा आहे ना, मगाचा मुद्दा चालू आहे, पुढे तो चालू आहे. खरं म्हणजे यांना सांगायचं आहे मला, काथ्या उद्योगाचं ऑफिस कुठे आहे? प्रहार ऑफिसमध्ये आहे. त्याचं भाडं राणेंच्या घरात जात आहे हे तुम्हाला माहिती आहे काय? त्यांचा रोजगार कोणाला मिळाला? त्यांच्या घरातल्यांना मिळाला आहे. खरं म्हणजे कुठचा उद्योग आणला? तुम्ही प्रश्न विचारला तो बरोबर विचारला. 3 वर्षात कुठचा उद्योग आणला? आता सांगतात 500 कारखाने आणणार. आता 3 वर्षात एक तरी कारखाना आणायचा त्यांनी? एक तरी यार कारखाना? हे 5 स्टार बीजेपीचं कार्यालय होतं इथे. 5 स्टार काल कॅमेरे महाराजाला 5 स्टार बीजेपीचं कार्यालय होते. 5 स्टार प्रचार आहे यांचा. काल दीपक व्हॅनिटी व्हॅनचं उद्घाटन केलं. व्हॅनिटी व्हॅन 5 स्टार आहे. सर्वसामान्य जनतेला काय देताय तुम्ही? स्वतः फिरतायत राजकारणी म्हणून. SC ST एक ऑफिस सुरू केलेलं आहे राणे साहेबांनी ओरसला, पण त्या SC ST ऑफिसच्या माध्यमातून इथं किती रोजगार निर्माण झाला? इथं SC लोक आहेत, ST लोक आहेत, त्यांचे कार्यकर्ते काम करतात, पण त्या अनुषंगानं किती रोजगार उपलब्ध झाला ते सांगा. ते फक्त ऑफिस तिथं उघडं असतं, त्या ठिकाणी स्वतः तिथे जाऊन आलो, एक पॉम्पलेट आणलं, त्यांना म्हटलं काय ते चालू आहे, ते बोलले SC ST इथं उद्योग सुरू केले जातात म्हणून. मात्र तिथं एकही उद्योग सुरू आलेला नाहीये, त्यामुळे फक्त दिखाऊपणा. SC ST काय करतो अशा प्रकारे त्यांनी मगाशी सांगितलं. सी वर्ल्ड सारख्या प्रकल्पाला विरोध केला. सी वर्ल्डला प्रकल्पासाठी आवश्यक असणारी जी जागा होती त्याच्यापेक्षा जास्त जागा संपादित केली जात होती म्हणून म्हणून शिवसेनेने तेव्हा विरोध केलेला होता. ही भूमिका होती तुमची. हा, कितपत तथ्य यांच्या म्हणण्याला. हा, काय बोलायला? बोला. त्यांचे प्रवक्ता असं म्हणाले की राणे साहेबांचे जे प्रहार कार्यालय आहे त्याचा जो कॉन्फरन्स हॉल आहे तो कॉर्बोर्डसाठी भाड्यानं दिलेला आहे. मी या सर्वांसमक्ष आपल्याला लाईव्ह सांगतो, त्या 2 वर्षामध्ये त्या हॉलचं राणे कुटुंबियांनी 1 रुपयाचं जरी भाडं घेतलेलं असलं तरी मी माझ्या पक्षाचं राजीनामधून राजकीय निवृत्ती घेतो. सुशांत नाईक या चॅलेंज स्वीकारतील का? मी निवृत्ती घालते आहे. दुसरा विषय राहिला चुपी विमानतळाचा. चुपी विमानतळाला देखील खासदार विनायक राऊतांनी एवढा विरोध केला आणि ज्यावेळी तिथे ब्लास्टिंगचं काम करायचं होतं तर या नाईक कुटुंबियांनी ब्लास्टिंगचं काम केलं. तिसरा प्रश्न, हे आमचं 5 स्टार प्रचार कार्यालय आहे. कार्यालय आहे बीजेपीच्या राष्ट्रीय पक्ष बीजेपी पक्षाच्या राष्ट्रीय पक्षाचं हे कार्यालय आहे. आणि हे जेवढे कार्यालय आहे सगळीकडे बघा, कॅमेरा तिकडे पण फिरवा, ती जी प्रॉपर्टी आहे ती नाईक कुटुंबियांची वैयक्तिक आहे आणि ही आहे ती संघटनेची आहे. त्यामुळे इथे माणूस मोठे आहे की संघटना मोठे आहे तुम्ही विचार करा. इथे कुठे पैसे? इथे प्रॉपर्टीज दाखवली. पैसे झाले तुमची प्रॉपर्टी. दुसरी गोष्ट, राणे साहेबांनी मेडिकल कॉलेज केलं स्वतःचं केलं मान्य करतो. राणे साहेबांनी SSVM इंजिनिअरिंग कॉलेज केलं स्वतःचं केलं मान्य करतो. तुम्ही चालू केलेलं मेडिकल कॉलेज मी तुम्हाला साहेब या निमित्ताने विनंती करतो, तुम्ही विशालला आणि या कॅमेराला घेऊन ओरसच्या मेडिकल कॉलेजची पाहणी करा.
काय परिस्थितीचे पाहणी करा. आणि तिसरा प्रश्न राहिला प्रॉपर्टीचा, नाईक सुशांत नाईक यांचा सुद्धा पेट्रोल पंप इथं 10 किलोमीटर वरती आहे, तो कुठून आला? प्रॉपर्टीवर बोलू नका, पक्षाच्या प्रॉपर्टीवर बोलू नका, वैयक्तिक प्रॉपर्टीवर बोलू नका, तो कुठून आला? आणि कॉलेज आणि एक महत्वाचा प्रश्न, यांचे भाऊ आहेत आमदार वैभव नाईक, त्यांचा स्वतःचा शासकीय निधी स्वतःच्या कॉलेजला वापरला गेला, त्याच्या कलेक्टर लेवलला तक्रार झाल्या, त्या मिटवण्यासाठी खासदारांनी यांच्या नाईकांनी किती प्रयत्न केले, भाजपच्या कुठल्या कुठल्या नेत्याचे पाय पकडले, याचं सुद्धा उत्तर त्यांनी द्यावं. बापरे, हे सगळे राजकीय हे आरोप केले जातात, जनतेबद्दल काहीच नाही येत नाईक. काय आहे, जनतेबद्दल त्यांनी कायच काम केलेलं नाही आहे. खरं म्हणजे तुम्ही विचारलं ते तीन वर्षात तुम्ही काय काय केलं याचा प्रश्न खरं म्हणजे त्यांनी केला पाहिजे. 3 वर्षाचा नाही, यांना 32 वर्षाचा हिशोब दिला पाहिजे, 34 वर्षाचा हिशोब दिला पाहिजे. कारण 1990 पासून त्यांच्या घरामध्ये आमदारकी असेल, मुख्यमंत्री पद असेल, त्यानंतर मोठा मुलगा खासदार असेल, छोटा मुलगा आमदार असेल, आता तीन ठिकाणी ते उमेदवारी मागतायत. वरती लोकसभेला स्वतः, खाली कणकवली विधानसभेत मुलगा, कुडा विधानसभेत निलेश आणि दुसरा मुलगा, आता किती ठिकाणी मागणार, आता सावंतवाडीत पण मागा म्हणावं. बरं, ठीक आहे, चला चला प्रॉपर्टीचा मुद्दा वैयक्तिक बाजूला ठेवूयात. ही लढाई सरळ सरळ घराणेशाही विरुद्ध सर्वसामान्य जनता अशीच आहे. खासदार हे सरळ सरळ सर्वसामान्य जनतेचेच आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की नाईक फॅमिली यांच्या घराण्यापैकी फक्त एकच आमदार आहेत, एकच फक्त वैभव नाईक साहेब हे फक्त एकच आमदार आहेत. आणि त्यामुळे घर चालवण्यासाठी साहेब जे काम करतात ते साहेब काम करायलाच पाहिजे. प्रॉपर्टीवर यांनी बोलू नये, ही त्यांची वैयक्तिक मालमत्ता आहे. परंतु घराणेशाही आणि राजकारण हे चालवत असताना राणे कुटुंबियांनी किती प्रॉपर्टी कमवली हे बघितलं पाहिजे. करंजातली प्रॉपर्टी असेल किंवा बाकीच्या SSPM कॉलेज असेल किंवा बाकीच्या हे जे लॅब वगैरे असतील त्यांनी त्याच्यावरती बोललं पाहिजे, ते तुम्ही बोला. बरं, ठीक आहे, ते म्हणतात विकासाच्या मुद्द्याला घेऊन बोला. प्रॉपर्टी हा विषय त्यांनी काढला, मी सांगतो. उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होते. बरं, त्याच्यानंतर त्याच मंत्रिमंडळामध्ये आदित्य ठाकरे मंत्री झाले. बरोबर, ही घराणेशाही नाही का? आमदार नाईक हे स्वतः आमदार आहेत. बरोबर, आणि कणकवली विधानसभामध्ये अदृश्य होत्या सुशांत नाईक देखील आमदारकीसाठी इच्छुक आहेत. ही घराणेशाही नाही का? पण ही सुरुवात कोणी केली नेमकी? दोघांपैकी जनता ठरवेल कोणाला निवडून द्यायचं, घराणेशाही स्वीकारायची की नाही स्वीकारायची हे जनता ठरवेल. पण घराणेशाहीवरती ह्या कार्यक्रमामध्ये प्रश्न उपस्थित कोणी केला? तिथून आला. बरोबर, मग बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव उद्धव ठाकरे चिरंजीव आदित्य ठाकरे तेजस ठाकरेंना लॉन्च केलंय, मग हे काय, हे घराणेशाही नाही का? बरं, मी एक प्रश्न तुमच्या वतीने या सगळ्या आणि नाईकांना या आपल्या माध्यमातून सांगतो की रुची राऊत ज्या विनायक राऊत यांच्या कन्या आहेत त्या देखील कुडा मालवण मधून आमदारकीच्या तयारीला लागलेल्या आहेत. बरं, ठीक, याची त्यांनी काळजी करा. जनता बघते सगळं, जनता ठरवेल. मला असं विचारायचंय की ज्या नायकांबद्दल आता तुम्ही आरोप केले, मान्य कर, तुम्ही आरोप दोन्हीकडनं होतात. हा माझा बेसिक प्रश्न आहे, सर्वसामान्य इथला तुमचा स्थानिक म्हणून असं तुम्ही लक्षात घ्या, ह्याच नायकांच्या प्रचारासाठी तुम्ही पूर्वी होतात ना त्यांच्या बरोबर? ह्या नायकांच्या काय संबंध होतात? कशाला होतो? भाजप शिवसेना एकत्र असताना काय नव्हतो? नव्हतो. आणि नाईकांच्या प्रचाराला आम्ही कशाला फिरायचं? आणि मुद्दा तुम्हाला एक माझी विनंती आहे, हा राज्य आणि देशाच्या निवडणुकीवरची चर्चा आहे. बरोबर, त्याच्यात नाईकांवर चर्चा करणं म्हणजे काय विषय काय आणि आपण बोलतोय काय? सुरुवात तुमच्या दोघांकडनं झाली ना? सुरुवात त्याने केली संपवायचं. आणि लक्षात घ्या, 5 स्टार प्रॉपर्टी त्यांनी काढली, घराणेशाही त्यांनी काढलं, त्याच्यावर जर उत्तर होतं तेव्हा देशाच्या निवडणुकीवरची चर्चा पूर्ण परत चालू ठेवून. ठीक आहे, मी येतो. इथं रोजगार नाही, इथं उद्योग नाही, हे पाप कोणाचं? हे राणेंचंच पाप आहे. कारण 30 वर्षात उद्योग द्यायची जबाबदारी कोणाची होती? 30 वर्षी उद्योग जबाबदारी कोणाची होती? उद्योग मंत्री कोण होते? मुख्यमंत्री कोण होते? केंद्रीय मंत्री कोण होते? विरोधी पक्षनेते कोण होते? याची जबाबदारी कोणाची होती? 10 वर्षात जे काम केंद्र शासनाच्या माध्यमातून विनायक राऊत यांना करणार होते ते केलेलं आहे. त्याच्या मुळामुळातले हे रस्ते, काँक्रीटची गटर, ही काय होत राहणार आहेत? पण मुद्द्याचं बोललं तर सरकारी मेडिकल कॉलेज होणं खूप गरजेचं होतं या सर्वसामान्य दृष्टीने, ते झालेलं आहे. मुंबई गोवा हायवे झालेला आहे. ठीक आहे, खासदारांनी सभागृहात आपल्या मतदारसंघाबद्दल किती प्रश्न उपस्थित केले? नाही, विनायक राऊत साहेबांनी वेळोवेळी लोकसभेमध्ये प्रश्न मांडलेले आहेत. आणखी इथला जो आवाज आहे तो त्यांनी उठवलेला आहे. उठवलेला प्रश्नांची आकडेवारी वगैरे काही डेटा तुमच्याकडे नाही? प्रश्नांचे असंख्य प्रश्न मांडलेले आहेत. मराठा आरक्षणाबद्दल मुद्दा असेल, महाराष्ट्रातील प्रश्नांबद्दल मुद्दा असेल, कोकणातील प्रश्नांबद्दल मुद्दे असतील, ते अनेक वेळा मांडलेले आहेत. आम्ही लेखाजोखा याचं प्रकाशन आम्ही महिनाभरापूर्वी केलेलं आहे आणि त्या लेखाजोखामध्ये सर्व प्रश्न मांडलेले
हे त्यामध्ये आम्ही मुद्दे घेतलेले आहेत. बरं बरं नाही, तुम्ही जरा जोरकसपणे बोला, मला अपेक्षा आहे तुमच्याकडनं. हा राऊतांचा लेखाजोगा यांनी सुद्धा वाचलेला नाही, म्हणून त्यातलं एकही काम हे सांगू शकत नाही. बरोबर आहे, होमवर्क महत्वाचा असतो. हा हा चला बोला. मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो आणि मागची 10 वर्ष विनायक राऊत साहेबांना वोटिंग केलंय, पण 10 वर्षात माझ्या त्या खासदारांनी 10 कामं केलेली मला आठवत नाही. तर 10 कामं त्या माणसांनी सांगावी तिकडच्या. मी भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देऊन आणि घरी बसतो. 10 कामं सांगावी त्यांनी. 10 वर्षात जर 10 कामं त्यांना जमली नसतील तर त्यांनी निवडणूक लढवू नये. 5 कामं सोड. गडकरी साहेबांचा रस्ता त्यांचा नाही, मेडिकल कॉलेज त्यांचा नाही, नको ते श्रेय त्यांनी घेऊ नये. जे लोकांचं बेसिक गरजा आहेत, रोजगार. 10 वर्ष खासदार होते ना, तुम्ही दुसऱ्यांवर किती वेळ शिकवणार? तुम्ही स्वतःच सांगा, मी स्वतः काय केलं 10 वर्ष? 10 वर्ष त्यांनी काही केलेलं नाही. त्यांनी सांगावं, त्यांच्या 10 कार्यकर्त्यांनी 10 कामं एकेकानं सांगावं. एक एक काम, एक दुसरं काम, तिसरं काम. ते आता सुशांत नाईक त्यांना सांगतायत काहीतरी सांगा म्हणून. ते बघा, त्यांच्याकडनं घ्या 10 कामं घ्या. ठीक आहे ना, सहकारी आहेत ते, एकमेकांशी बोलतायत. इथे काही स्थानिक आहे आजूबाजूला मला दिसत आहेत. माझी तिसरी चौकट या ठिकाणी राहून तुम्ही आपले स्थानिक प्रश्न विचारू शकता. मी येण्याची विनंती करतो. चला हा बोला. सत्तेमध्ये केंद्रीय मंत्री राणेसाहेब आहेत, त्यांनी कोणती कामं केली ह्यांनी सांगायची आहेत. विरोधी खासदारांनी जो काय आवाज उडवला त्यांनी 5 कामं मागाशी आपण सांगितलेली आहेत. आणि आता केंद्रीय मंत्री असतील, इथलं सरकार आहे, केंद्रातलं सरकार आहे, त्यांनी काय केलं या संदर्भात सत्ताधाऱ्यांनी उत्तर द्यायला पाहिजेत. बर बर, ते म्हणतायत. हा बोला. या काही प्रश्न आपण इथला स्थानिक उपस्थित करणार आहात, विचारायचं आपल्याला. निवडणूक ही जी आहे ही मला असं वाटतं की पूर्वाश्रमी जशी गरिबी हटाव, तसंच जय किसान जय हे जे लालबहादूर शास्त्री होते, तत्कालीन जय जवान जय किसान हे असायचं. इंदिरा गांधी होत्या, त्यांनी पण आपलं गरिबी हटाव. प्रश्न काय आपला? प्रश्न असा आहे की मला असं वाटतं की देशभरातली सध्याची जी वातावरण आहे हे लोकसभेच्या दृष्टिकोनातून चांगलं आहे असं मला म्हणणं आहे की काय फार मोठं काय होईल, कारण निवडणुका होणं ही काळाचीच गरज आहे. तुम्हाला काय सुचवायचं, म्हणजे कोणाचं सरकार येईल परत? सद्यस्थितीत मला असं वाटतं की मोदी सरकार लोकसभेत येण्याची माझी दाट शक्यता. बरं ठीक आहे, त्यांनी मोदी सरकारच्या वतीने. हा बोला. आज देशात जी झालेली आहे प्रगती, ती आधी पहिले लोकांसमोर ठेवणं गरजेचं. बरोबर बरोबर, देशाबरोबर महाराष्ट्रात झालेली प्रगती. पहिलं प्रामुख्याने सांगतो साहेब, समृद्धी महामार्ग सरकार प्रकल्प जो झाला तो गेल्या 10 वर्षात त्याची पूर्ण मोदी साहेब गडकरी साहेबांचं श्रेय आहे. आणि दुसरं म्हणजे अटल सेतू. जो अटल सेतू आज आशियात म्हणजे जगात एक नंबरला गणला जाऊ शकतो, बरोबर, त्या अटल सेतूवरनं तुम्ही गेलात, आपण सगळे गेलोत, तो अटल सेतूवरनं या लोकांनी सुद्धा जावं. म्हणजे आज विरोधक सुद्धा त्याची गंती म्हणजे चांगलं बोलतायत, चांगल्याला चांगलं म्हणावं, हेच आमचं मत आहे लोकांसाठी. आणि अशा प्रकारच्या ज्या करोडो रुपयाच्या निधी आणून जो देशात एक प्रकारची प्रगती केली आहे किंवा विकास कामं झालेली आहेत ती जनता पाहते. आणि त्या अनुषंगाने आज जनता मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करू इच्छित आहे. 400 पार हा आकडा जाणार आहे. त्याच्यात या रत्नागिरी लोकसभा विधानसभा लोकसभा मतदारसंघामध्ये राणे साहेबांना महायुतीकडनं 2,50,000 लीड हे निश्चित झालेलं आहे. विजयाचा विश्वास आहे तुम्हाला. ताई एक 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 फायनल उत्तर देऊन टाका, मला पुढल्या मुद्द्यावर जायचंय. हा नाही नाही, उद्योग 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 हे न येण्याचं, ते म्हणतात तुम्ही नाही आणले, तुम्ही म्हणतात त्यांनी आणलं. हा कोण कोण जबाबदार या गोष्टीला, हे पाप कोणाचं? मला वाटतं विरोधक जबाबदार आहेत या गोष्टीसाठी. त्याचं कारण असं आहे की विरोधासाठी विरोध करायचा. ह्यांना पण माहिती आहे की सीवर्ड झाला तर 10,000 नोकऱ्या इथे उपलब्ध होऊ शकतील. चिपी विमानतळ जर मोपाच्या तुलनेत झालं असतं तर इथे उद्योग निर्माण झाले असते. आणि असे अनेक प्रोजेक्ट आहेत जे हे लोक जमीन घ्यायचं झालं की ह्या लोकांचा विरोध, म्हणजे जमीनदारांना फितवायचं, त्यांना धुडकावून घालायचं, त्यांना 2-4 करून सांगायचं. असली कामं करतात आणि फक्त विरोधाला विरोध म्हणून करतात. त्या विरोध त्याऐवजी जर मोदी सरकारांसारखे, मोदी सरकारने आज 57 योजना या संपूर्ण भारतात राबवल्या. मला सांगा ना, तुम्ही ज्या नेतृत्वाचं समर्थन करतायत ते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, ते राज्याचे 2-3 मंत्री राहिलेले आहेत, त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी तरी या मतदारसंघाचा उद्योगाच्या बाजूने विकास केला का? केला ना, 100% केला, 100%. आज जे उद्योग, आज जे युवा तरुण तुम्हाला दिसतात, नुसतं माहिती आहे, पूर्वी जर आमचा जर इथला रिझल्ट तुम्ही बघितला असतात तर तो 50-45% होता. राणे साहेबांनी ह्या मुलांना प्रोत्साहन देऊन त्यांना वेगवेगळे त्यांचे सत्कार करून त्यांचा रिझल्ट 95% पोहोचवला. ह्या 95% मिळवणाऱ्या मुलांना इंजिनियरसाठी बाहेर जावं लागतं, म्हणून त्यांनी स्वतःच्या पैशात, त्याला पण महत्व लागतं, स्वतःच्या पैशातली
नुसतं श्रीमंत असून चालत नाही, ते खर्च करण्याची दानत लागते ती ह्यांच्याकडे नाही, म्हणून राणे साहेबांना स्वतः स्वतःचे पैसे घालून इंजिनियर कॉलेज काढायला लागलं, जे कारण मुलांनी बाहेर जाऊ नये म्हणून शिक्षणासाठी मेडिकल कॉलेज याच्यासाठी काढलं, मुलांना परवडणारी फी आहे, तिथे परवडणारीच फी आहे, परवडणारी फी आहे, ज्या मुलांना शक्य नव्हती, मला माहिती आहे साहेब, ज्या मुलांना शक्य नव्हतं त्यांना स्कॉलरशिप दिलं राणे साहेबांनी स्वतःच्या खिशातले, मुलं सर राणे साहेबांनी स्वखर्चातून त्या ठिकाणी शिकवलेले आहेत, आणि साहेब राहिला कॅमेरा साहेब थोडा क्लोज घ्या, ही शाळा आहे आदरणीय आताचे खासदार विनायक राऊत यांच्या तळगा गावाची, ज्या ठिकाणी ते स्वतः मतदान करतात, ह्या शाळेपेक्षा साहेब माझ्या गावची शाळा खूप चांगली आहे, आणि साहेब 2014 मध्ये ज्या सोनवडे घाट मार्ग रस्ता आणि 2019 मध्ये पण सोनवडे घाट मार्गे रस्ता ही आश्वासने देऊन खासदार विनायक राऊत असतील किंवा आमदार वैभवनिक असतील यांनी निवडणूक लढवली आणि त्या ठिकाणी मतं मिळवली, त्या सोनवडे घाट मार्ग रस्त्यासाठी यावर्षी आताचे पालकमंत्री आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी निलेशजी राणे साहेब यांच्या माध्यमातून 100 कोटी रुपये त्या कामाला मंजुरी मिळून दिली आणि त्या कामाची प्रत्यक्ष आता सुरुवात झाली आहे. बरं ठीक आहे, मला पुढल्या मुद्द्याकडे जायचंय. नाईक बोला, काय काय तुमचं उत्तर आहे? खरं म्हणजे सोनवडे घाटाची नीम कोणी लावली असेल, काय काय बिल्डिंग बांधताना त्याला खड्डा मारावा लागतो, त्याला खडी आणावी लागते आणि त्याच्यात घालावी लागते, ती पहिली नीम जी लावली ती खानायक विनायक राऊत आणि वैभव नाईक यांनी दिलेली आहे, लावलेली आहे, आणि त्याच्यानंतर हा रस्ता मार्गी लागलेला आहे, त्याला फॉरेस्टची परमिशन होती हे त्यांना माहिती नाही, हे गेल्या 10 वर्षात त्या परमिशन सगळ्या पूर्ण करून आता त्याचं मार्गी लावले नाही, याचं क्रेडिट यांनी घेऊ नये, त्याचं क्रेडिट विनायक राऊत आणि वैभव नाईकांचंच आहे, आणि ते विनायक राऊत त्यांनाच ते मिळालं पाहिजे खरं म्हणजे. बरं ठीक आहे, श्रेयवादाचं राजकारण करून चालणार नाही, जनता बघते की कोणी किती कामं केलेली आणि जनता त्याच्या बाजूने असेल. माझ्याकडे आणखीन काही मुद्दे. बरं, फळांचा राजा आंबा इथे घाऊक प्रमाणात पिकतो, त्या फळाच्या म्हणजे आंब्याबद्दलचा एकही प्रक्रिया उद्योग आज तागायत कोकणामध्ये आला नाही, हे इथल्या आंबा उत्पादकांचं सगळ्यात मोठं दुःख आहे. दुसरा मुद्दा, मच्छीमारांचा मुद्दा ज्याबद्दल घेऊन मी चर्चा करणार आहे, इतरही स्थानिकांचे प्रश्न असू शकतात. मंडळी, कोकणातली मंडळी ही अग्रेसिव्ह आहेत, पण तेवढीच ती कोकणातल्या म्हणजे फणसातल्या घराप्रमाणे गोड आहेत असं म्हणलं जातं, त्याच्यामुळे वेडीवाकडी वळणं जी आहेत ती पार करत असताना ते साध्या सरळ सोप्या पद्धतीने आपलं म्हणणं देखील मांडण्याचा प्रयत्न करतात, आणि अशी ही जी चर्चा आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातली ती आपण कणकवलीत करतोय. चला ब्रेकपूर्वी, उद्योग धंदे रोजगार कुणी आणले, आरोप प्रत्यारोप झाले, माझा थेट सरळ प्रश्न आहे. उन्हाळ्याचा दिवस सुरू आहे, जो आंबा आपण चवीने खातो, ज्या रत्नागिरी हापूसबद्दल ज्या कोकणातल्या आंब्याबद्दल आपण मागणी करतो, त्या आंबा या फळावरती प्रक्रिया करणारा एकही उद्योग आज दागेत इथं नाही, हे इथलं आंबा उत्पादकांचं दुःख आहे. आपण काय केलं त्या विषयाला घेऊन? हा, जर तुमचं कदाचित माहिती कमी असेल मी असं म्हणणार नाही, परंतु आपण जर माहिती घेतली असेल तर देवगडमध्ये दाबोळ्यावर सहकारी तत्वावर असणारा आंबा प्रकल्प, कॅनिंग प्रकल्प ऍडव्होकेट अजितराव गोगटेंचा त्या सहकारी तत्वावर झालेला आहे. भारतीय जनता पार्टीचं नितीन गडकरी साहेबांच्या वेळी त्यावेळी त्याचं उद्घाटन झालं होतं, त्याच्यामुळे आंब्यावर प्रकल्प झाला नाही असं आपण म्हणू नये. दुसरी गोष्ट, मच्छीमारांच्या बाबतीत जर बोलायचं झालं असेल तर तत्कालीन आमदार प्रमोद जठार साहेबांनी विधानसभेमध्ये सातत्याने प्रश्न मांडून आनंदवाडी बंदर प्रकल्प जो कुलदीप पेंडेकर साहेबांनी त्या प्रकल्प दूर करण्यासाठी शरद पवार साहेबांकडे प्रयत्न केले होते, तो प्रकल्प आज आमदार नितेश राणेंनी पूर्णत्वास नेलेला आहे. भारतीय जनता पार्टी म्हणून हे काम करत असताना शिवसेनेने याच्यामध्ये विरोधाच्या व्यतिरिक्त काही केलेलं नाहीये. बरं ठीक आहे, ठीक आहे, तुम्हाला बोलायचंय. साहेब, ते आता प्रमोद जठार साहेबांबद्दल बोलतायत, ज्यावेळी प्रमोद जठार साहेब उभे होते त्यावेळी त्यांचं समर्थन आणि त्यांच्या प्रचारासाठी मी स्वतः होतो, आणि त्यावेळी हे सगळे विरोधात होते, त्यामुळे त्यांनी प्रमोद जठारांनी आणलेल्या उद्योगांवर यांनी बोलू नये. बरं, दुसरी गोष्ट, हे जर समजा आणि दुसरी गोष्ट साहेब, ते एकटे असतील, पण साहेब तुम्ही आता एकटे असाल, पीए जरी तुम्ही एकटे असाल साहेब, विषय तो नाहीच आहे. त्यावेळी आम्ही पण होतो प्रचारासाठी त्यावेळी आम्ही पण होतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि प्रमोद जठारच्या वेळी निवडून आले त्यावेळी आम्ही बोलतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, यांनी आजपर्यंत हे असे कलकले करून आणि हे असे दहशतीचं राजकारण करूनच यांनी आजपर्यंत निवडणुका जिंकलेल्या आहेत आणि त्याच तशा त्या निवडणुका लढवतात. दुसरी गोष्ट, मोदींच्या विजनाबाबत जे बोलतायत ते आज 2016 जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी जी वीट रचली गेली त्याच्यावरती अजून एकही वीट त्या पाण्यावरती उभी झाली नाही, त्याचं श्रेय कोण घेणार ते सुद्धा विचारा. हे जे मोदींच्या विजन आणि मोदींच्या कार्याबद्दल जे बोलतात ना त्याबद्दल त्यांनी बोलावं. दुसरी गोष्ट, इथून पुढे गेल्यानंतर 3 किलोमीटरवरती SSPM कॉलेज लागतं, ह्या वर्षी तो रोड झालाय, गेली 5 वर्ष त्या रोडवरती खड्ड्यांचं साम्राज्य होतं, त्यावेळी ते काय करत होते नारायण राणे काय करतो तेही विचारा.
ते स्वतःच्या कॉलेजकडे जाणारे रोड करू शकतात. नाही बोला तुम्ही. हॅलो एक मिनिट, तुम्ही आंब्याच्या प्रश्नाबद्दल विचारलेलं आहे, हापूस आंब्याचं तुम्ही विचारलेलं आहे की याच्याबद्दल संशोधन केंद्र का नाही झालं. खरं म्हणजे संशोधन केंद्र व्हायला पाहिजे होतं. हे बबलू सावंतांनी सांगितलं की हे संशोधन केंद्र चालू आहे. त्यांनी दाभोळचं जे आंबा हे आहे ते चालू आहे का त्यांना विचारा. चालू आहे का विचारा. चालू झालंय का विचारा त्यांना. बरोबर बरोबर दाभोळ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या याच्यावरती आंब्यावरती रोग किती येतात दरवर्षी वेगवेगळे. या वर्षी थ्रिप्सचा रोग आलेला होता, त्याच्याबद्दल आमदार नितेश राणे यांनी काय केलं या विषयाबद्दल आणि कुठचं संशोधन केंद्र तयार केलं. आता रामेश्वर इथे संशोधन केंद्र करणार म्हणून सांगितलं होतं, का तयार केलं गेलं नाही आतापर्यंत. 10 वर्ष तुम्ही आमदार आहात, त्या आंबा या त्या रोगाबद्दल तुम्ही का नाही करू शकला काही. आंब्याचा रोग दरवर्षी येतो, दरवर्षी त्या गोष्टीला तुम्ही टॅकल करता. बरं ठीक आहे ठीक आहे. बबलू सावंतजी त्यांचा प्रश्न आहे संशोधन केंद्र, कुठलं संशोधन केंद्र जे आहे ते सुरू झालं. नाही नाही संशोधन कॅनिंग सेंटर म्हटलंय त्यांना, कदाचित माहित नाही आंब्यावर कॅनिंग सेंटर. कॅनिंग सेंटर कॅनिंग होतोय फळ. बरं ठीक आहे. संशोधन केंद्राचा मुद्दा नाही, संशोधन केंद्राचा जो मुद्दा आहे तो आतापर्यंत संशोधन केंद्र रत्नागिरीमध्ये आहे, परंतु ते मला आता मुळद्याला एक आहे, परंतु त्याची काय अवस्था मला माहित नाही. मी उगाच काहीतरी अज्ञानासारखं बोलायचं. वेंगुर्ल्यामध्ये मुळद्यामध्ये एक आहे. हा नाही जटर तो अज्ञानी कार्यकर्ता, त्याला माहित नाही की प्रमोद जटर अहो ज्या विनायक राऊतांना गेली 10 वर्ष आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून मदत केली ते आमच्याशी कृतज्ञ झाले, तर ते काय बोलतात. जटर साहेबांवर बोलायचा त्यांना अधिकार आहे का. जटर साहेब निवडून आणलं, विनायक राऊतला निवडून आम्ही आणलं, घरोघर फिरलो. 10 वर्षात माझ्या गावाचं पाऊल सुद्धा टाकलं नाही. काय त्या माणसाला महत्वाची गोष्ट म्हणजे जटर साहेब हे भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे प्रमुख आहेत आणि त्या युवकाने असं म्हटलं की ह्या रस्त्याची गेली 4 वर्ष चालण झाली होती. मान्य चालणच होती, कारण त्यावेळी सरकार हे तुमचं होतं आणि ह्या 2 वर्षांमध्ये आदरणीय पालकमंत्री रवींद्र चव्हाण असतील, या ठिकाणचे आमदार नितेशजी राणे असतील, हे सत्तेत आल्यानंतर त्या रस्त्यासाठी 100 कोटी रुपये मंजूर झाले आणि रस्ता सुस्थितीत झाला. बरं ठीक आहे ठीक आहे. ते म्हणतात जे काय ते त्यांच्या बाजूने झालं, खासदारांनी केलंच काही नाही. खासदारांनी काय केलं हे मी मगासपासून सांगितलेलं आहे. तुम्ही विचारलात मगासपासून 469 प्रश्न या ठिकाणी लोकसभेमध्ये त्यांनी विचारलेले आहेत. 469 प्रश्न विचारलेत त्यांनी. 469 प्रश्न विचारले आणि त्यांना विचारायचं आहे लोकसभेचे जे प्रमुख आहेत प्रमोद जटार आणि भाजपचे मूळ कार्यकर्ते आहेत त्यांना तिकीट का नाही मिळालं, जे वर्ण आलेले त्यांनाच तिकीट का मिळालं, हा प्रश्न त्यांना विचारा आधी पहिलं. बरं 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 ठीक आहे. इथे इथे उभा आपलं शिंदे गटाचं कोणीच उपस्थित दिसत नाही. कोण आहे कोण आहे. हा बोला. त्यांनी जे सांगतात त्या विनायक राऊतांनी 400 किती प्रश्न विचारले ते 489 प्रश्न नायकांना विचारले, वैभव नायकांना विचारलेले आहेत आणि हा संसदेमध्ये नाहीत. गोष्ट नंबर 2, ते 10 वर्ष ह्या मतदारसंघात ते नेतृत्व करतायत ना, त्यांच्यामुळेच ह्या मतदारसंघात प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत. ते आता पाय उतार झाल्यानंतर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तुम्ही परत या, आम्ही तुम्हाला भेटतो. बरं 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 बरं. प्रमोद जठार यांना तिकीट मिळाल्याने याचं दुःख आहे का तुम्हाला असं ते विचारतात. एक लक्षात घ्या, हे दाणे टाकून कोंबडी झुजवायचे काम त्यांचं नायकांना आणि पारकरांना सवय आहे. कोण भडकणार नाही. सगळे प्रयत्न झाले, त्या सामंत बंधूंना भडकवायचे प्रयत्न झाले, मनसेला झाले, आमच्या आपापसात जुना नवा भाजपचा वाद करायचे प्रयत्न झाले. काही तुमचे सगळे दोर कापलेले आहेत. उरलेले 7 तारीख पर्यंत जे दिवस आहेत ते अतिशय आनंदाने एन्जॉय करा आणि त्यानंतर नंतर माझी खासदार म्हणून पाठी लावा. नंतर परत 6 महिन्याने येणाऱ्या निवडणुकीत माझी आमदार म्हणूनची सुद्धा पाठी तयार ठेवा. बरं ठीक आहे. किरण दादा प्रचंड इच्छुक होते. उदय सामंतांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला, देव पाण्यात ठेवले, त्यांना उमेदवारी मिळाली नाही, याचं दुःख आहे का तुम्हाला. दुःख अजिबात नाही आहे, कारण मोदींनी मोदीजींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 400 पार होण्यासाठी आम्ही कुठेतरी माघार घेतलेली आहे, त्याची काळजी विरोधकांनी करू नये. आम्ही एक दिलाने काम करतो. आज सुद्धा आमची मीटिंग झाली आहे किरण दादांसमोर आणि पालकमंत्र्यांसमोर. हम सब साथ है ते म्हणतात. हम साथ साथ है नाही पटतंय तुम्हाला. ते सगळे सोबत आहेत. ते 4 दिवसापूर्वी शिंदे गटात प्रवेश केलेला आहे, त्यामुळे त्यांना काही सुख दुःख काहीच नसतात. त्यांना गेलं काहीच नाही. कुठे होते ते मग आपण. आमच्याकडेच होते. बरं ते आता तुमच्यावरती घसरत आहेत. घसरू देत. मी 7 वर्ष शिवसेनेचा शहर प्रमुख होतो. 7 वर्षात विनायक राऊत मला फक्त 7 वेळा भेटले आहेत. तर मग सर्वसामान्य माणसाला काय भेटले असणार. आणि माझा अभ्यास किती प्रचंड आहे ना, तो त्या लोकांना कोणाला सुद्धा माहित नाही. बर बर समजलं ना. बरं मला एक सांगा, मला एक सांगा, का तुम्ही तिथून इथे आलात. या नायकाला कंटाळून आलो. जसे 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 उद्धव साहेब
एक मिनिट, जसे उद्धव साहेबांना कंटाळून 40 आमदार बाजूला गेले, तसे नाईक नाईक कंपनीला कंटाळून आणखी बरेचसे लोक बाजूला जाणार आहेत. काळजी नसावी, लोक सोडणार आहेत त्यांना असं. हो हो हो, काय सोडणार आहेत त्यांना? सोडणार आहेत, त्यांना सोडणार. बरं, ते म्हणतात तुम्ही कार्यकर्त्यांना सांभाळत नाही, तुम्ही पदाधिकाऱ्यांची मनं राखत नाही, मग कशी तुम्ही निवडणूक जिंकून येणार आहात मला सांगा. नाही, कार्यकर्त्यांची मनं राखली जातात. आजपर्यंत जे 10 वर्ष तुम्ही सांगे म्हटलं, 2014 पासून इलेक्शन राऊत साहेब लढवत आहेत, 2019 लढवलंय, त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या. यांनी सांगितलं आता विनायक राऊत साहेब हे जवळजवळ 2.5 लाखाच्या फरकाने निवडून येणार आहेत आणि ह्यांना त्यानंतर ज्यांना उत्तर मिळेल. यांनी सांगितलं माजी खासदार कोण लावणार, माजी केंद्रीय मंत्री म्हणून कोण बॅनर लावणार, हे तुम्हाला येत्या 7 मेला दिसेल. 7 मे राष्ट्रीय मुद्दे घ्या, या ठिकाणी राष्ट्रीय मुद्दे घ्यायला पाहिजे, पुन्हा राज्यस्तरीय मुद्दे घ्यायला पाहिजे. तिथं काय मुद्दे मांडणार तुम्ही? या ठिकाणी महागाईचा प्रचंड उद्रेक झालेला आहे, त्यानंतर इथं बेकारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. बेकारीसाठी यांनी काय केलं उत्तर दिले? आज 100 पैकी 80 लोक बेकार आहेत. हे म्हणतात आम्ही बेकार निर्माण काय केलं बेकारीसाठी सांगा. महागाईबद्दल त्यांना विचारा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, महागाई बेकारी जे वर्षभरात तिकडे प्रवेश केला त्यांना काय समजणार? राणे साहेबांनी काय केलं? राणे साहेबांनी तुम्हाला तसा प्रश्न विचारला, जसे प्रमोद मसूरकर शिंदे गटामध्ये प्रवेश केला शिवसेनेतून, तसे संदीप कदम साहेब ज्यांनी आता जो प्रश्न उपस्थित केला त्यांनी काँग्रेसमधून म्हणजे वर्षभर झाले नसेल आताच सेनेमध्ये प्रवेश केला. गेल्या लोकसभेमध्ये राणे साहेबांचं त्यांनी काम केलं आणि गेल्या लोकसभेला संदीप कदम हे राणे साहेबांचे प्रमुख प्रचारक म्हणून काम करत होते आणि तेव्हा राणे साहेब निवडून येण्यासाठी महत्वाची भूमिका मांडत होते. आज देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी अनेक गरीब कल्याणकारी योजना आणल्या थेट लोकांच्या. 4 जून नंतर परत आमच्यावर सुद्धा असतील. बरं, असं होणार आहे. बरं बरं, ठीक आहे, कमाल आहे. पुढला प्रश्न घेतो इथला सांगायचं. खासदार जे विनायक राऊत आहेत त्यांचं घर तळगाव मध्ये, त्यांच्या घरी जाणारा जो रस्ता आहे तो आदरणीय राणे साहेबांच्या खासदार फंडातून झालेला आहे. यापेक्षा मोठा विकास काय असू शकतो जो स्वतःच्या घरी जाणारा रस्ता करू शकला नाही? तो एजन्सी आहे ना, ती सुशांत नाईक ना जास्त उपयोगी आहे कारण त्यांची गॅस एजन्सी आहे आणि जी मोदी सरकारने काढलेली आहे. लाभार्थी पहिले ते हे काय आहे म्हणजे पदरात पाडून घेणं असंच व्हायला लागलंय सगळं. काय काय नेमकं ही एजन्सी वगैरे आहे ना, ती 30-30 वर्ष झाली आहे त्या एजन्सीला. बरं, ठीक आहे, आताच मिळालेली मोदी सर मोदींमुळे ह्यांना ते भ्रम झालाय की मोदीमुळे सगळं झालंय. 300-400 रुपयाचा गॅस 1200. तुम्ही आधी पहिलं महागाईवर मुद्दा बोला, तुरडा किती झाली आहे, भाजी किती झाली आहे, कडधान्य किती झाले आहेत, या महिलांना विचारा. महिला सुद्धा आधी त्या स्मृती इराणी येऊन सिलेंडरवर बसायच्या, त्या कुठे गेल्या आता? आधी कुठे गेल्या त्या? बरं ठीक आहे, नाही नाही, मला एक उत्तर द्या. इथला बहुसंख्य मतदार जो आहे तो शिवसेनेच्या बाजूने, दुर्दैवाने शिवसेनेची 2 शकलं झाली. यंदा कमळावरती असणारा चेहरा निवडून देण्याबाबत शिवसेना मतदार जो आहे तो राणेंच्या पाठीमागे जाईल का? अजिबात राहणार नाही, कारण 100% राहणार नाही. कारण पहिलं आमची जी लढाई झाली 10 वर्षात, तुम्ही 2014 पासून तुम्ही बघताय, 2005 पासून जी बघताय, जी राणे विरुद्ध शिवसेना अशीच लढाई आहे आणि ती लढाई ही आता पण तशीच आहे. त्यामुळे कुठचाही मतदार हा शिंदे सेनेचा नाही. शिंदे सेनेचे हातावर बटन मोजण्या इतके कार्यकर्ते फक्त राहिलेले आहेत. सगळी ताकद उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे. समीकरण काय बघा, 2 ठाकरे गट, 2 शिंदे गट, 1 राष्ट्रवादी, 1 भाजप, अशा 6 विधानसभा, बरोबर. मग राजकीय गणित कसं फिरतं तुमचं? कसा विश्वास तुम्ही दाखवता? खरं म्हणजे ही जी लढाई आहे ती आता भाजप आणि शिवसेना हीच लढाई आहे. हे जे बाकी लढाई ठाकरे विरुद्ध राणे, बरोबर ना? ठाकरे विरुद्ध राणे असं नाहीये, तुम्ही खूप मोठं करू नका. ही शिवसेनेविरुद्ध इथला राऊत विरुद्ध राणे अशी लढाई आहे. बर, राऊत विरुद्ध राणे अशी लढाई, तुम्हाला विजयाचा विश्वास आहे? ती आम्ही जिंकणार. बर, काय लीड तुम्ही डोक्यात ठेवलं? 2.5 लाखाचं लीड आम्ही डोक्यात ठेवून आम्ही चाललेलो. 2.5 लाखाचं लीड त्यांनी डोक्यात ठेवलं. बरं, हाच प्रश्न मी फिरून विचारतो. हाच प्रश्न मी तुमच्या माध्यमातून ह्या सर्वांसमक्ष सांगतो. सर्व मिळून जर राऊतांना 2.5 लाख जर मतं मिळाली तर तुम्ही परत या. आपण ह्याच जागेवर ती कशी 2.5 लाख मिळाली नाही त्याचं विश्लेषण करू. सर्व मिळून हा 2.5 लाख. बरं, तुम्ही काय लीड गृहित धरता? तुम्ही काय लीड गृहित? आम्हाला 2.5 लाखाचा लीड गृहित धरतो आम्ही. 2.5 लाखाचा? तुम्ही 2.5 धरलं? तुम्ही 2.5 धरलं? हो, धरलं ना. बरं, आमचं धरलं त्यांनी, आमचं धरलं, आमचं. हे राजीनामा देणार का विचारा? आताच विचारा. यांनी काय म्हटलं 2.5 लाखाच्या वरती राऊत साहेबांना मतं पडले नाही. 1-2 लाख 51 हजार मध्ये पडले तरी घेणार का विचारा? आधी पहिला एक आणि निवडून आल्यानंतर पण राजीनामा द्या म्हणून सांगा. बरं, ते म्हणतात राऊत 2.5 लाखाने आले तर तो राहणार नाही राजकारणात. आणि 2.5 लाख मत त्यांना विचारा आणि 2.5 लाख सगळी मिळाली
मी राजकारणात राहणार नाही. बापरे, दोघांनी लावूया ना. एकमेकाच्या राजकीय अस्तित्वाची लढाई तयार झालेली आहे. मला तुम्हाला विचारायचा हाच प्रश्न की शिवसेनेचा मतदार कमळावरती उभ्या असणाऱ्या चेहऱ्याच्या पाठीमागे जाणार का? आता गेल्या 5 वर्षात जर विचार केला तर तुम्हाला मी रत्नागिरी पासून हिशोब सांगतो. चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, मालवण, कुडाळ आणि सावंतवाडी हे एवढे मतदारसंघ आहेत. बरोबर. आता त्या मतदारसंघातले आमदार कुठे आहेत ते जरा बघा, विचारा त्यांना. दोन ठाकरे गटे, दोन शिव शिंदे गटे, एक राष्ट्रवादी, एक भाजप. आता राष्ट्रवादी चिपळूणचा आमदार माझा आहे, शेखर निकम साहेब आहेत. बरोबर. ते गप्प बसणार आहेत काय? ते तुमच्या जडीच काम. ते 15-20 हजार तिथे लीड देणार. इकडे उदय सामंत साहेब गेल्या वेळी 60,000 लीड दिलं. नक्की देणार आहेत. 100% नक्की. 100% बघा. ऐका ऐका ऐका, 2 मिनिटं. हा हिशोब तुम्ही घातला, लक्षात घ्या, हा हिशोब तुम्ही घातला आणि त्या पद्धतीने काम चालू आहे. आता कसं आहे की विरोधकांना संधी द्यावी लागते बोलायला. आता बोलून ते 5 तारखेला गप्प. दादा, आपलं नाव? आपलं नाव? मी अभित नाईक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहे. बरं, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित नाईक. अभित नाईक यांनी जो आता मुद्दा उपस्थित केला की हो रत्नागिरीतनं भरभरून मतदान जे आहे म्हणजे उदय सामंतांकडनं त्यांना मिळणार, 100% मिळणार, हा प्रश्न आपण रत्नागिरीतल्या लोकांनाही विचारू. चला, तुमचा 100% मिळणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. ते म्हणतात रत्नागिरीतनं पडणार. काय तुमचं म्हणणं? दुसऱ्याची गॅरंटी तिसऱ्याने देऊ नये समजला. त्याच्यापेक्षा त्यांनी स्वतःची गॅरंटी घ्यावी, स्वतःची गॅरंटी घ्यावी. दुसऱ्याची गॅरंटी तिसऱ्याने दिल्यामुळे काय होतं? काही होणार नाही. त्यामुळे हिशोब हिशोब, चला आपण असं धरू, कुठचाही नाही हिशोब आहे. आपण मतदारसंघ वाईट जाऊ ना. मतदारसंघ बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ही जनता आहे आणि शिवसेना कायम कोकणाची ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी राहिलेली आहे. 7 नंतर बघा हा रिझल्ट काय असणार तो. हे सगळे गप्प बसणार आहेत, त्यानंतर रिझल्ट. मी काय म्हणतो नाईक, एक लक्षात घ्या, दोन ठाकरे गट, दोन शिंदे गट, एक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, एक भाजप. कसं कसं समीकरण कसं जुळून आणणार तुम्ही? मला सांगा, 5 वर्षात त्यांच्यावरच सत्ता राहिली आहे का? 5 वर्षात काही नाराजी नाही आहे का आमदारकीमध्ये? सगळे काय आमदार त्यांचे असले म्हणून काय ही जनता त्यांच्यावर राहिली आहे? पहिली जी मतदान झालंय ते उद्धव साहेबांमुळे इथे झालेलं आहे. शिंदे गटाला सुद्धा जे मतदान झालंय ते उद्धव साहेबांमुळे झालेलं आहे. शेखर निगम याच्यामध्ये झालेलं आहे ते उद्धव साहेबांमुळे झालंय. त्याच्यामुळे उद्धव साहेबांचीही मतं आहेत, ही कोणाची नाही झालेली आहे, ही कोणाची मतं नाही. तुमच्या बाजूनेच येतील असं तुमचं म्हणणं आहे. चला, हा एक शेवटचं म्हणणं घेतो. माझा शेवटचा प्रश्न घेणार आहे. आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आहेत, त्यांनी गेल्या 2 वर्षात 3,500 कोटीचा निधी जिल्ह्यात आणला. बरं, ऐका, फक्त आमचे नगरसेवक आहेत रुपेश नारेकरना, त्यांनाच फक्त विचारा पालकमंत्र्यांचं काम कसं आहे. बरं बरं, ठीक आहे. ते म्हणतात पालकमंत्र्यांचं काम कसं आहे असं विचारत आहेत ते. पालकमंत्र्यांचं आणि यांचा किती पट्ट आहे त्यांनीच सांगावं ना. पालकमंत्र्यांचं आणि यांचं किती पट्ट ते सांगावं. पालकमंत्र्यांनी यांची काय आहे ते सगळं दाखवून झालेलं आहे त्यांना. त्यांचं पटत नाही पालक होते. निलेश राणे काय म्हणून निलेश राणे राजीनामा दिला होता ना, त्यांना विचारा यार. ते म्हणतात पालकमंत्र्यांचं काम कसं आहे असं विचारतात. पालकमंत्र्यांचं काम चांगलंच आहे, पण ते राणेच्या फायद्यात, पण ते राणेच्या फायद्याचं होईल का विचार देणार. राणेच्या फायद्याचं होईल का विचार. बर 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 बर, ठीक आहे ठीक आहे. मी शेवटचा प्रश्न घेतो. या सगळ्याच्या शेवटचा प्रश्न आहे माझा, शेवटचा प्रश्न, अगदी शेवटचा प्रश्न. जे मुद्दे आतापर्यंत, हा, की आमच्या पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी साहेब आहेत, जे देशाचं कणखूर नेतृत्व आहे, ह्यांचे नक्की पंतप्रधान पदाचे उमेदवार कोण तेवढेच फक्त त्यांनी सांगावं. बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक. एक तरी नाव सांगावं. माझा शेवटचा प्रश्न, जे मुद्दे आतापर्यंत उपस्थित झाले, रोजगार असेल, उद्योग असेल, त्याचबरोबर मग आंब्यावरती संशोधन केंद्र, प्रक्रिया केंद्र, किंवा मग पर्ससिन नेट वगैरे, जे मच्छीमारांचे मुद्दे आहेत, हा हा डिझेल परतावा हा मुद्दा असेल, हे जे वेगवेगळे प्रश्न आहेत इथल्या स्थानिकांचे, हे केव्हा सुटतील याकडे सगळी लोक नजर लावून बसले. हे सोडवण्यासाठी तुमचा उमेदवार जर निवडून येतोय तर त्याचा ऍक्शन प्लॅन काय असेल? 100% साहेब, इथला जो मच्छीमारांचा जो परतावा होतो, गेली 2.5 वर्षामध्ये सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि सुधीरभाऊ मुनगंटीवार मच्छीमार मंत्री झाल्यानंतर परतावा मिळाला आहे डिझेलचा. म्हणजे इथल्या मच्छीमारांचा प्रश्न कोणी सोडवला? उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्षात का नाही सोडवला या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं. मी असं म्हणतोय, राणे साहेब जर खासदार म्हणून निवडून, साहेब हे देशाचे केंद्रीय मंत्री आहेत, ही छोटी गोष्ट, आमचे आमदार साहेब सक्षम आहेत सोडवायला. त्यांनी देशाच्या प्रश्न ते उद्योग साहेब उद्योग आणणार 100% नवीन उद्योग आणणार 101% एज्युकेशन जाणार 101% पुन्हा एकदा विद्यमान खासदारांना संधी मिळते. तर हे जे मुद्दे उपस्थित झाले
ते मुद्दे सोडवण्यासाठी तुमचा ऍक्शन प्लॅन काय? मला एक मुद्दा बोलायचा, या देशामध्ये लोकशाही आणि संविधान हे धोक्यामध्ये आलेलं आहे आणि त्याबद्दल कोणीच काय बोलत नाही आहे. आज संपूर्ण देशाचं जर वातावरण बघितलं तर लोकशाही आणखी संविधान या गोष्टींच्या बद्दल हे बोलत नाही आहेत. आणि संपूर्ण देशामधले आणि महाराष्ट्र राज्यामधले शाहू फुले आंबेडकरच्या जे कार्यकर्ते जे आजपर्यंत कधीही शिवसेना भाजपकडे नव्हते ते आज या ठिकाणी आलेले आहेत. अल्पसंख्याक आलेले आहेत, सगळे लोक एकत्र आलेले आहेत. त्यामुळे लोकशाही संविधानासाठी आज मी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना ते नेमकं काय करणार हे विचारण्याचा प्रयत्न केला, पण मला अजूनही तुमच्याकडनं तुमचा ऍक्शन प्लॅन काय असेल हे समस्या सोडवण्यासाठी याचं उत्तर मिळालं. खरं म्हणजे ऍक्शन प्लॅन गेल्या 10 वर्षात जे काम केलंय त्याचा पुढचा ऍक्शन प्लॅन आमचा तयार आहे. आणि येत्या काळात जे काय हे उद्योग आणणार सांगतायत, राणे साहेबांनी 500 दोडामागला भाषण केलंय, 500 उद्योग आणणार इथे, 500 कारखाने आणणार. 30 वर्षात एकही कारखाना आणला नाही. पण अडाई जी MIDC आहे ती मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये ती दीपकभाई केसरकर आहे त्यांचे नेते, त्यांनी चालू करून घेतलेली आहे. हे यांचं श्रेय नाही आहे. आणि त्यामुळे येणारा ऍक्शन प्लॅन जो असेल, उद्योगधंदे आणण्याचा असेल, काही बेरोजगारी मिटवण्याचा असेल, महागाई कमी करण्याचा असेल, हा ऍक्शन प्लॅन हा तयार आहे. पर्यटन दृष्ट्या जो विकास करण्याचा प्रयत्न असेल, मच्छीमारांचे प्रश्न मार्गी लावण्याचा असेल, आणि आंबा मुळात आंब्यावरती जे फळ प्रक्रिया केंद्र असेल आणि संशोधन केंद्र असेल, ह्या संदर्भातला ऍक्शन प्लॅन विनायक राऊत साहेब घेऊन पुढे सिंधुदुर्गासाठी जाणार आहे. ठीक आहे, दोन्ही बाजूने दावा करण्यात आला की इथले जे प्रश्न जे वर्षानुवर्ष सुटलेले ते सोडवण्यासाठी म्हणून जोरकसपणे प्रयत्न केले जातील, आणि त्याचबद्दल त्यांनी दोन्ही बाजूने आपला युक्तिवाद देखील सशक्तपणे मांडण्याचा प्रयत्न केला. जनता हे बघते, जनतेला माहिती आहे कोणी काम केलंय, आणि ज्यांनी काम केलं असेल, जो संपर्कात असेल, जो लोकांना भेटला असेल, जो लोकांची काम करण्याची क्षमता ठेवतो, त्याच्याच बाजूने जनतेचा कौल असेल आणि तोच असेल मूळ महाराष्ट्राचा. यानंतर आपण इथेच थांबतोय आणि पुन्हा एकदा भेटूयात पुढल्या मतदारसंघात आणि जाणून घेऊयात त्यातला मूड महाराष्ट्राचा.